सुले महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात करूया कोल्हापुरातल्या आव्हानाच्या बातमीनं। कोल्हापुरात सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक हा संघर्ष आता बिंदू चौकापर्यंत चर्चा करण्यापर्यंत पोहोचलेला आहे। काल सतेज पाटील यांनी बिंदू चौकात येऊन चर्चा करण्याचं आवाहन केल्यानंतर आज अमल महाडिक यांनी बिंदू चौकात चर्चेला येण्याची तयारी केली आहे। अगदी थोड्याच वेळात म्हणजे 7:30 वाजता सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील हे बिंदू चौकामध्ये येणार आहेत, तर महाडिक कुटुंबियांकडून अमल महाडिक हे बिंदू चौकात चर्चेसाठी येणार आहेत। आतापर्यंत सर्वच राजकीय पक्ष बिंदू चौकात चर्चेसाठी या असं म्हणत होते, मात्र आता प्रत्यक्ष सतेज पाटील गट आणि महाडिक गट बिंदू चौकात आमने सामने येणार आहेत। हे दोन्ही बॅनर नेमके काय आहेत? आज 7:30 वाजता महादेवराव महाडिक बिंदू चौकात कधी येणार ती तारीख पण सांगा, आमचा ढाण्यावाग बंटी पाटील त्या दिवशी नक्की येणार असं आव्हान देण्यात आलेलं होतं। आणि याच आव्हाना प्रत्युत्तरादाखल दुसरं बॅनर लावण्यात आलेलं आहे, जे मी 7:30 वाजता येतोय बिंदू चौकात, बंटी पाटील हिम्मत असेल तर तुम्ही येऊन दाखवा असं त्यांनी सांगितलेलं आहे। अमल महाडिक विरुद्ध सतेज पाटील यांचा गट, त्यामुळे पाटील गट आणि महाडिक गट हे पुन्हा आमने सामने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण थेट कोल्हापुरात जुळ्या, विजय केसरकर आपल्या सोबत आहे। विजय, पाटील गट आणि महाडिक गट थेट बिंदू चौकात येणार आहेत, आव्हान प्रति आव्हान स्वीकारण्यात आलंय, काय नेमकं चित्र पाहायला मिळतंय बिंदू चौकात? दीपक, अगदी बरोबर आहे ज्या पद्धतीने तू म्हटलास की प्रत्येक कोल्हापुरातला नेता किंवा राज्यातला नेता जरी म्हटलं तरी तो म्हणायचा की बिंदू चौकात या आणि चर्चेला सामोरे जावा, मात्र आता प्रत्यक्षात याच ठिकाणी जे सतेज पाटीलांचे पुतणे आहेत ऋतुराज पाटील ते येणार आहेत आणि या ठिकाणी माजी आमदार अमल महाडिक हे देखील चर्चेला येणार आहेत। राजाराम कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं दोघांनी एकमेकांना आव्हान दिलं होतं आणि ते आव्हान पाळण्यासाठी आता दोघेही नेते या ठिकाणी येणार आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, तो तैनात करण्यात आलेला आहे। 7:30 वाजता दोन्ही नेते या ठिकाणी येतील आणि का आज ज्या पद्धतीनं अमल महाडिक यांनी म्हटलं होतं की मी बिंदू चौकामध्ये येतो आणि माझे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरं सतेज पाटील यांनी द्यावी, आणि काल ज्यावेळी सतेज पाटील यांनी भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये म्हटलं होतं की बिंदू चौकात येऊन मी कुठलेही प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे, त्यामुळं आता हा सगळा सामना आहे तो बिंदू चौकामध्ये या ठिकाणी पोहोचलेला आहे। मात्र आत्ताच्या घडीला बिंदू चौकातली ही दृश्य बघितली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी हे सगळे अनुयायी आहेत, ते अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांना या ठिकाणी आलेले आहेत आणि हे सगळे हा कार्यक्रम सुरू असताना थोड्याच वेळात याच ठिकाणी महाडिक गटाचे कार्यकर्ते आणि सतेज पाटील गटाचे कार्यकर्ते देखील येणार आहेत। म्हणजे ऋतुराज पाटील यांच्याबरोबर, ऋतुराज पाटील हे अजिंक्यतारा जे ऑफिस आहे तिथून ढोल म्हणजे वाजत गाजत या ठिकाणी येणार आहेत आणि अमल महाडिक हे देखील मोठ्या शक्ती प्रदर्शनाने या ठिकाणी बिंदू चौकामध्ये येणार, त्यामुळे एक वेगळा सामना आहे तो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। दीपक, नक्कीच विजय, त्यामुळे आता 7:30 वाजता नेमकं काय होतं या सगळ्याबद्दलचे अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा कोल्हापुरातल्या बिंदू चौकात नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। विजय केसरकर आपल्याला थेट कोल्हापुरातल्या बिंदू चौकातून माहिती देत होता। दरम्यान सतेज पाटलांनी केलेल्या टीकेवर आज धनंजय महाडिक यांनी पलटवार केलाय, पाहूया या दोन्ही नेत्यांचं म्हणणं काय आहे। इकडे कायदेशीर लढाई चालू नाही, परंतु लोकांच्या मध्ये जाऊया, लोकांना पटवून देऊया, सांगूया की महाडिक किती भ्याल आहेत हे या कोल्हापुरातल्या लोकांना या ठिकाणी सांगा। महाडिक किती भ्याल आहेत, 12,000 सभासदांना कसे भ्याल आहे, आणि म्हणून लढीचा डाव करून हे 27 लोक बाजूला करण्याचा प्रयत्न होता। एवढी लांब घातली होती तर कुस्ती खेळायची होती, आम्ही काय गप असतो, आम्ही लांब घालून तयार होतो मैदानात याच्या आधीच या पट्ट्यानं बाजूला गेला आणि मी ही परिस्थिती मार्कांची आता आपल्याला या ठिकाणी कोण सांगतं का बाजीराव? तुम्ही पाटील सांगतो का आम्ही शहाणूक का सांगायची गरज आहे? सगळेच आपण शहाणूकळे, पण तो मनोरुग्ण पाटील आहे हे तुम्हाला कळालं असेल। बंधूनो, ज्याचा एक टन ऊस कारखान्याला येत नाही त्याला या कारखान्याची निवडणूक लढवण्याचा काय अधिकार आहे? त्याला या प्रशासनावर बोलण्याचा काय अधिकार आहे? फक्त विरोधासाठी विरोध, द्वेषानं पछाडलेला, ही सगळी भाषणं मी ऐकली सगळी बंटी पाटील, अरे द्वेष मत्सर, म्हणजे
सूडबुद्धीनं काम करणारा नेता महाराष्ट्रात कोण राहिला असेल तर हा एकमेव मनोरुग्ण पाटील या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी 7:30 वाजता बिंदू चौकात काय होतंय